आपल्या गडचिरोली पोलिसांची जी काही कार्यपद्धती आहे त्याची स्तुती केली गेली आहे. त्यासोबत लोकांमध्ये विश्वास तयार केला आहे, लोकांची एक कनेक्ट तयार केला आहे, सर्व्हिसेसची डिलिव्हरी देखील ते लोकांपर्यंत पोहोचवतात. डीजीपींची बैठक झाली दिल्लीला, त्यामुळे गडचिरोलीच्या मॉडेलची स्तुती केली गेली. सोबतच भीमा कोरेगाव केस एक केस स्टडी वापरा असे सूचना. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की डीजीपी कॉन्फरन्समध्ये आपल्या गडचिरोली पोलिसांची जी काही कार्यपद्धती आहे त्याची स्तुती केली गेली आहे. विशेषतः आपल्या C-60 गडचिरोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स केले आहेत, त्यासोबत लोकांमध्ये विश्वास तयार केला आहे, लोकांची एक कनेक्ट तयार केला आहे, सर्व्हिसेसची डिलिव्हरी देखील ते लोकांपर्यंत पोहोचवतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विश्वास तयार झाला आहे. आज महाराष्ट्रातनं किंवा गडचिरोलीतनं नक्षलवाद्यांना रिक्रुटमेंट करता येत नाही आहे, बाहेरची माणसं आणावी लागत आहेत. आणि त्यासोबत जनतेचा विश्वास हा जो काही पोलिसांमध्ये वाढलेला आहे, मला असं वाटतं त्याकरता त्या ठिकाणी C-60 तारीफ देखील झाली, आपल्या गडचिरोली पोलिसांची तारीफ झाली आहे. मी आपल्या पोलिसांचं, विशेषतः गडचिरोली पोलिसांचं, C-60 तिथले आपले SP किंवा कमांडंट आहेत त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन. शहरी नक्षलवादाला घेऊन भीमा कोरेगाव केसचा पण केस स्टडीसारखा वापर करा. आता मला हे सगळे डिटेल्स माहिती नाही आहेत, त्याच्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं योग्य.